अंबरनाथच्या कमलाकर नगर परिसरातील वाधवा चाळ भागातील नागरिकांना गेल्या 15 वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत होता। याबाबत स्थानिकांनी युवा सेनेचे विधानसभा उपाध्यक्ष शब्बीर खान यांच्याकडे तक्रार केली होती। त्यानंतर युवा सेनेचे पदाधिकारी राहुल सोमेश्वर आणि विकास सोमेश्वर यांनी आमदार डॉ बालाजी किनीकर यांच्या माध्यमातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे या समस्येबाबत पाठपुरावा केला होता। त्यामुळे आज ही समस्या मार्गी लागली आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून या परिसरासाठी नवीन जलवाहिनी टाकण्यात शुभारंभ आज राहुल सोमेश्वर आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला। गेल्या अनेक वर्षांपासूनची पाण्याची समस्या शिवसेनेच्या माध्यमातून सुटल्याने नागरिकांनी आमदार डॉ बालाजी किनीकर आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानलेत। जिथेही पाण्याचा प्रश्न लोक जे घेऊन येतात त्यांना पाण्याचा प्रश्न सोडण्याचं काम अंबरनाथची युवा सेना करत आहे। मागील 4-5 महिन्यापासून आम्ही युवा सेना मार्फत पाण्यासाठी लोकांना कशाप्रमाणे पाणी देण्यात येईल तसे पाण्या देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। येणाऱ्या काही 10-15 दिवसांमध्ये पाणी हे सगळीकडे येणार आहे। जिथे जिथे आम्ही जलवाहिनी टाकलेली आहे ते सगळीकडे पाणी भरपूर पाणी भेटणार आहे। तर काही लोक आपल्याला स्वतःचा क्रेडिट वाढवण्यासाठी जे पाणी आता मिळणार आहे त्या पाणी स्वतःचा क्रेडिट वाढवण्यासाठी काही लोक आता मैदानामध्ये आहेत। तर लोकांना मी सांगू इच्छितो की आपली दिशाभूल करू नका, अशा लोकांचा बळी पडू नका। पाणी हे तुम्हाला भेटणारच, येणाऱ्या काही दिवसांमध्ये पाणी हे लोकांचं घरापर्यंत पोहोचणार आहे। आता गर्मीची ऋतू चालू आहे, ग्रीष्म ऋतू चालू आहे, तर सगळ्यांना ही कल्पना आहे की गर्मीमध्ये पाणीचा हा त्रास असतोच। तर याचा फायदा घेऊन काही लोक आमदाराची नामलोक बदनामी करत सुपारी घेतलेली आहे, तर आमदाराला बदनाम करण्यासाठी हे लोक आज मैदानामध्ये आहेत। तर लोकांना मी सांगू इच्छितो की पाणी हा तुमचा हक्क आहे आणि तुम्हाला भेटणारच। हेच नाही तर 20 ते 25 वॉट वेस्टमध्ये तिथे लाईनचं काम झालं आहे। उलनचाल परिसर असो, जुना भेंडीपाडा परिसर असो आणि ईस्टला पण काम झालं आहे आणि आपले इथे विविध वॉर्डमध्ये पाण्याची लाईन झालेली आहे आणि लवकरात लवकर त्याच्यामध्ये पाणी पण येणार आहे असं आम्ही आश्वासन देतो। आणि आता अंबरनाथ शहरामध्ये खूप लोक प्रयत्न करतात मोर्चे काढायचा आणि श्रेय घ्यायचा, विरोधी पक्ष नेता असो कोणी पण असो, पण लोकांना हे मालूम आहे की युवा सेना प्रयत्न करत आहे। नवीन पाण्याची लाईन सगळं टाकलेली आहे, लवकरात लवकर सगळ्यांची पाण्याची समस्या सुटणार आहे असं आम्ही आश्वासन देतो। आम्हाला पाणी नव्हतं बाबा, पाण्याचं लई टेन्शन होतं। आता किर्णीकर साहेब आलेत, आम्हाला पाण्याचे पाईप बीप लाईन गिन द्या लागले, गटारचं काम करायला लागलेत। आता आमचं जरासं तकदीर खुलन, हेच आमची विनंती आहे की कोणी बी या बाबा, आमचे किर्णीकर साहेबांना बहुत आभार मानलेत।